पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये रोड शो, भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. काँग्रेसने आतापर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या, कर्नाटकातील हुमनाबादमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कर्नाटकमध्ये रोड शो, कोडागू जिल्ह्यातल्या मडिकेरी इथे रोड शो संपन्न. काँग्रेस नेते राहुल गांधींचा कर्नाटकच्या बेलारीमध्ये रोड शो, रोड शोला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली भेट. जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंची प्रियंका गांधींनी घेतली भेट, त्यांच्या समस्या घेतल्या जाणून. मी पूर्णपणे निर्दोष आहे त्यामुळे आरोपी बनून राजीनामा देणार नाही, महिला कुस्तीगिरांच्या आरोपांवर बृजभूषण सिंग यांचं स्पष्टीकरण. प्रसिद्ध कन्नड अभिनेता शिवराज कुमारची पत्नी गीता यांची जेडीएसला सोड चिठ्ठी, कर्नाटकातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते केला काँग्रेस प्रवेश. लखनौमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पोलिसांनी काढला फ्लॅग मार्च, पोलिसांना सहकार्य करण्याचं नागरिकांना आवाहन. आपचे नेते मनीष सिसोदिया यांचा कोठडीतला मुक्काम वाढला, सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 8 मे पर्यंत वाढ. 11 महिन्यात भारतातला पहिला केबल स्ट्रँड रेल्वे पूल तयार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याच्यावर आरोप निश्चित करण्याचा निर्णय 9 मे पर्यंत स्थगित, न्यायाधीश रजेवर असल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती. 2022 पासून भारतीय स्टार्टअप्सकडनं तब्बल 26,000 कर्मचाऱ्यांची कपात, मनी कंट्रोलच्या अहवालातनं माहिती समोर. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर लडाखमध्ये, Y20 प्रतिनिधींसोबत लुटला टेबल टेनिस खेळण्याचा आनंद. ट्विटर 1 वर्षानंतर कंटेंट सबस्क्रिप्शनवर 10% कपात करेल, एलन मस्क यांची माहिती. जम्मू काश्मीरमधील पूंछ शहरात भारतीय लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला, हल्ल्यामध्ये 5 जवान ठरले. दहशतवाद्यांच्या समर्थकांवर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणं आवश्यक आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मत. SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथांचं पाकिस्तानचं नाव न घेता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर त्यांची टीका. प्रोसेसर निर्मिती मीडिया टेककडनं बाजारात विस्ताराचा निर्णय, स्मार्टफोनसोबत आता ई कार आणि संगणकासाठी चिपसेट तयार करण्याचं कंपनीचं लक्ष. इटलीमध्ये ChatGPT पुन्हा एकदा सुरू, ओपन एआयने इटलीच्या सुरक्षा यंत्रणांना प्रायव्हसीच्या संरक्षणाबाबत आश्वासन दिल्यावर सरकारने उठवली बंदी. रशियाने युक्रेनवर एकाच दिवसात डागली 23 क्षेपणास्त्र, 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू. आर्थिक संकटात गुरफटलेल्या पाकिस्तानकडून अमेरिकेकडे आर्थिक मदत पूर्ववत करण्याची मागणी, पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनचं वृत्त. SpaceXकडनं फाल्कन रॉकेटच्या मदतीने 2 इंटरनेट उपग्रहांचं प्रक्षेपण, खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या इंटरनेट सेवांसाठी होणार उपग्रहांचा वापर. अमेरिकेच्या आयडाहोमधील एका महामार्गावर अचानक 2 ते 2,500 मेंढ्यांचा कळप आला, वाहनचालकांनी खबरदारी म्हणून महामार्गाच्या कडेला गाड्या उभ्या करून घेतला कळपाचा आनंद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.